नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द दिनेश अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बऱ्याच दिवसानंतर भेटत आहोत. भेटण्यालायक कारण आहे, तसं वेगळंच आहे. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे आपली सर्वांची लाडकी MPSC, आज या आयोगानं एक घोषणापत्र आपल्या साईटवर जाहीर केलेलं आहे. आणि या घोषणापत्रामध्ये थोडंसं विचित्रच म्हणता येईल असं, कारण म्हणजे एक सरळ सांगायचं म्हटलं तर या घोषणापत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जी UPSC प्रमाणे इथंही MPSC मध्ये अटेम्प्टची मर्यादा, म्हणजे तुम्ही किती वेळा ती एक्झाम देऊ शकता, तशी मर्यादा इथे घालण्यात आलेली आहे. इथं आपल्याला आयोग काही प्रमाणात UPSCला फॉलो करताना दिसत आहे. जसं केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC, ज्याच्यामधून IAS IPS सारख्या महत्त्वाच्या Class 1 सुपर Class 1 पोस्टसाठी एक्झाम घेतली जाते, तर त्याच्यामध्ये आपल्याला ओपनसाठी 6 पर्याय किंवा 6 अटेम्प्ट असतात. OBC साठी 9, SC ST साठी अनलिमिटेड अटेम्प्ट असतात. तर त्याच काहीशा प्रमाणात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजे MPSCने इथं आपल्याला अटेम्प्टची मर्यादा घातलेली आहे. आणि ही मर्यादा जी आहे, तर तुम्ही लगेच घाबरून जाऊ नका, ही 2021 प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून लागू असणार आहे. तुम्ही अगोदर कितीही अटेम्प्ट्स दिले असतील तर ते तुमचे अटेम्प्ट ते शून्य धरणार आहेत. परंतु 21 जे अटेम्प्ट्स तुम्ही देणार आहात की जेव्हा जी जाहिरात येणार आहे त्यामध्ये तुम्ही अप्लाय करत असाल, तर तेव्हापासून तुमचे अटेम्प्ट्स इथं पकडले जाणार आहेत. तर बघूयात आपण नेमकं या घोषणापत्रामध्ये आयोगानं काय जाहीर केलेलं आहे. तर निर्णयाबद्दल बघायचंच म्हटलं तर बेसिक माहिती बघा, क्रमांक त्याचा 8 दिलेला आहे, तर तुम्ही तो व्हेरीफाय करून बघू शकता ही न्यूज खरी आहे की खोटी आहे. आणि जिने सकारात्मक टाकली म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला इथं याच्याबद्दल श्युअरिटी असलीच पाहिजे. आणि दिनांक बघूयात 30 डिसेंबर 2020 म्हणजे आजच त्यानं जाहीर केलेलं आहे. तर आपण थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊयात, कारण हा खूप माइलस्टोन निर्णय आपल्यासाठी सर्वांच्याच आयुष्यावर हा नक्कीच परिणाम करणार आहे. कुणाच्या वाईट कुणाचा चांगला बघूयात आपण, त्या आयुष्यात येणाऱ्या काळात आपल्याला कळूनच जाईल. तर घोषणापत्रामध्ये काही बेसिक माहिती बघूयात आपण. तर मी सरळ घोषणापत्र वाचत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विभिन्न शासकीय पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारसी संदर्भात राबविण्यात येणाऱ्या निवड प्रक्रियामध्ये वेळोवेळी करावयाच्या विविध सुधारणात्मक उपाययोजनांपैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षास बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न. बघा, इथं सर्वात महत्त्वाची माहिती आहे, परीक्षास बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न म्हणजे संधीची संख्या मर्यादा करणे. तुम्ही किती वेळा ते प्रयत्न करू शकता एक्झाम देण्यासाठी, आपण आजपर्यंत भरपूर वेळा कोणाकोणाच्या पंचवार्षिक योजना इथे झालेले दिसून येतात आपल्याला, तर या किती आपण संधी किंवा किती वेळा प्रयत्न आपण करू शकतो, पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा, तर याच्याबद्दल जिथं मर्यादा घातण्यात आलेली आहे याबाबत आयोगाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. आता आयोगाने वेगवेगळ्या प्रयोगासाठी वेगवेगळा निर्णय घेतलेला आहे. तर बघूयात आपण आता आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये, आता विभिन्न स्पर्धा परीक्षा बघा म्हटलं आहे त्यानं स्पेसिफिकली राज्यसेवा किंवा कंबाईन किंवा ग्रुप सी असा कुठलाही परीक्षेचा इथं उल्लेख केलेला नाही आहे. विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये या सर्व परीक्षांचा समावेश इथे होतो. तर या परीक्षामध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे. आता वेगळा प्रश्न पडायला नको तुम्हाला की राज्यसेवासाठी आहे की कंबाईनसाठी आहे, तर सर्वच ज्या आयोगाकडून परीक्षा घेतल्या जातात, आता नवीन जी कंबाईन झाली फॉरेस्ट ॲग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंगची, त्यासाठीही ह्या मर्यादा लागू राहतील असंच या वाक्यातून आपल्याला दिसून येत आहे. तर बघूयात कोणत्या प्रवर्गासाठी किती मर्यादा आहेत. तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच खुला म्हणजे जो अराखीव असतो, सर्वात जास्त स्ट्रगलिंग करणारा प्रवर्ग जो आहे, म्हणजे सरळ स्ट्रगल करतात पण ज्यांना अजूनच जास्त स्ट्रगल करावा लागतो तो खुला राखीव प्रवर्ग आहे, तर त्यांना 6 संधीची उपलब्धता राहील इथं. जो खुला आहे ओपन मेल म्हणजे त्यामध्ये फिमेल येऊ शकतात, अराखीव जे आहेत ते, तर त्या आहेत 6 संधी आहेत तिथं तुम्हाला अराखीवसाठी. नंतर आहे अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती म्हणजे ST आणि SC या प्रवर्गातील उमेदवारास कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही, तुम्ही किती अटेम्प्ट्स देऊ शकता UPSCला सेम क्रायटेरिया आहे. तिसरा प्रवर्ग आहे उर्वरित मागास प्रवर्ग म्हणजेच जे दोन्हीमध्ये पण नाहीत, SC ST नाहीत, खुलाही नाहीत, म्हणजे याच्यामध्ये OBC असू शकतात, EWSही असू शकतात. इथं स्पेशली EWSचा उल्लेख केला नाही. EWSसाठी जर बघायचं म्हटलं, जर MPSCनं UPSCला जर फॉलो करत असेल तर UPSCमध्ये EWSसाठी कुठलाही क्रायटेरिया किंवा कुठलेही अटेम्प्ट्स वाढवण्यात आलेले नाहीत किंवा एजही वाढवण्यात आलेलं नाही. तर येणाऱ्या काळात आपल्याला हे कळून येईल जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर की EWSसाठी अटेम्प्टची मर्यादा काय आहे आणि OBC सारखीच आहे किंवा काही वेगळे आहे, तर ते बघणं आपल्याला औत्सुक्याचं ठरणार आहे. तर उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारास कमाल 9 संधीची उपलब्धता इथे राहणार आहे. म्हणजेच काय बघा, आपण खुला प्रवर्ग असाल तर 9-6 मर्यादा तुमच्याकडं, अनुसूचित जमाती जाती अनलिमिटेड अटेम्प्ट्स, उर्वरित मागास प्रवर्ग जे असतील म्हणजे NTC NTD OBC बाकी सर्व EWC याच्यामध्येच येईल आणि या सर्वांसाठी आहे जे 9 मर्यादा इथं आयोगानं घालून दिलेली आहे. तर पुढं बघूयात काय म्हणतं घोषणापत्रामध्ये.
उमेदवारांची संधीची संख्या खाली नमूद केल्यानुसार लागू राहील. आता बघा, वर जे होते ती तुमच्या संख्येची मर्यादा दिली होती, तुम्ही किती वेळा अटेम्प्ट देऊ शकता, आणि खाली जो दिलेला आहे तुम्ही तुमचा अटेम्प्ट हा कधी धरला जाईल, तुमची संधी कधी धरली जाईल, की तुम्ही पूर्व परीक्षेला बसले की मुख्य परीक्षेला बसले, म्हणजे तुमची संधी कधी कोणत्या वेळी किंवा कोणत्या ठिकाणी किंवा परीक्षेच्या कोणत्या टप्प्यावर गायब धरली जाईल, तर तेच उल्लेख आयोगाने इथं स्पष्ट केलेला आहे. तर एकमध्ये सांगताय, उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल. तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला आणि परीक्षेला हजर राहिला तर तुमची संधीही तिथं ग्राह्य धरली जाणार आहे. पुढे तुम्ही मेन्सला जाओ, इंटरव्ह्यूला जाओ ना जाओ, हा काही आयोगाला देणंघेणं नाही. तुम्ही पूर्व परीक्षेला बसलात, तुमचा एक अटेम्प्ट एक संधी तिथं ग्राह्य धरली जाईल. दोनमध्ये सांगतंय, एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी, बघा राज्यसेवा संबंधित सांगायचं म्हटलं तर पहिला पेपर जनरल स्टडीज सामान्य ज्ञान एक आणि दुसरा पेपर हा सीसॅट, तर याच्यामधील कोणत्याही एक पेपरसाठी जर तुम्ही बसलात किंवा ॲपियर झालात तरी तुमचा तो अटेम्प्ट धरला जाणार आहे. या पेपरसाठी उपस्थित राहिले त्याची ती संधी समजली जाईल. आणि तिसऱ्या विधानामध्ये सांगतं आहे, उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षा उपस्थिती संधी गणली जाईल. म्हणजे तुम्ही समजा पूर्व परीक्षा पास झालात किंवा एखादा पेपर दिल्यानंतर तुमचं काही कारणास्तव तिथं डिस्क्वालिफिकेशन झालं किंवा तुम्हाला पुढच्या पेपरला बसता नाही आलं तरी तुमचा तो अटेम्प्ट धरला जाणार आहे. कोणत्याही टप्प्यावर तुमचं सदस्यत्व कॅन्सल झालं आयोगाकडून तरी तुमचा तो अटेम्प्ट धरला जाणार आहे तिथं. तर या तीन अटेम्प्ट किंवा तीन कंडिशन इथं आयोगानं घातलेल्या आहेत तुमचा अटेम्प्ट धरण्याबद्दल. किंवा एक तर शेवटी सांगितलेलं आहे की ही कधीपासून लागू राहणार आहे हा निर्णय जो आहे, तर ही लाईन एक महत्त्वाची आहे. परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय 2021 प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून आयोजित परीक्षापासून लागू करण्यात येईल. बघा, जे आता आपण 21 जी परीक्षा देणार आहोत राज्यसेवा कंबाईनची ॲड आलेली मागची 2019, त्या परीक्षेचे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या परीक्षेचा अटेम्प्ट तुमचा धरला जाणार नाही, त्या अटेम्प्ट ती परीक्षेची संधी तुमची धरली जाणार नाही आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 6 चान्स मिळणार आहेत. तर कधी 2021 प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येईल. म्हणजे 21 आता ज्या जाहिराती येतील तेव्हापासून आपले संधी तिथं ग्राह्य धरल्या जाणार आहेत समोरच्या. तर मित्रांनो, हा शेवटचा चान्स समजून 19 जो फॉर्म भरलेला आहे तुम्ही राज्यसेवा कंबाईन जी काय करत असाल तो शेवटचा चान्स समजून तुमच्या सर्व पानप्राणाला लावून अभ्यासाला लागा. पोस्ट तुमचेच आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. काय कमी पडल्यास नक्कीच सांगा. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं ते तुम्ही मला इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आमच्या अकॅडमीला तर एवढंच वाटतं की मराठा आरक्षण नंतर रिझल्ट्स एवढे पेंडिंग आहेत, जॉईनिंग एवढे पेंडिंग आहेत, प्रश्नपत्रिकेत एवढे असंख्य प्रश्न आयोग चुकवत आहे, 100 प्रश्नामधून 10 प्रश्न आयोग चुकवत आहे, यासारख्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी आयोग जरा दुसरीकडेच भटकत आहे असं मला वाटतं यातूनच. तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि जिन्यास अकॅडमीसोबत जोडलेले राहा. लाईक करा, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांनाही अवेअरनेस होऊ द्या. आणि अशाच संबंधित नोटिफिकेशनबद्दल तुम्ही आम्हाला टेलिग्राम चॅनलवर जॉईनही होऊ शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंकही प्रोव्हाइड करत आहे. तर थँक्यू सो मच मित्रांनो. अभ्यास बंद नका ठेवू, चालूच ठेवा. परीक्षा कधीही होऊ शकतात, आपण फक्त तयार असलं पाहिजे. थँक्यू सो मच.